साधारणत सप्टेंबर सोळाशे सहासष्टच्या महिन्याचा तो पहिला किंवा दुसरा आठवडा असावा पावसाळ्याचे दिवस आता सरत आलेले होते पण तरीही अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी कोसळायच्याच सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूमजवळ मुघल छावणीचा विशाल अजस्र तळ पडलेला होता वृद्ध मिर्झा राजा जयसिंग अत्यंत निराश झालेले होते त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीतला हा शेवटचा काळ म्हणजे अत्यंत निराशेनं भरलेला होता पुरंदरच्या तहानंतर यशस्वी वाटणारं राजकारण आता पूर्णपणे पराभवात रूपांतरित झालं होतं विजापूर विरुद्धच्या मोहिमांमध्ये त्यांना अपयश आलेलं होतं मोठ्या विश्वासानं मिर्झा राजा जयसिंगांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही हे राजपुताचं पक्क वचन देऊन जायला भाग पाडलेलं हे अयोध्येच्या प्रभू श्री रामचंद्रांचे रघुकुल वंशाचे प्रत्यक्ष वंशज मानले जायचे रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई परवचन न जाई अशी त्यांची संपूर्ण भारतात ख्याती होती वास्तविकत मिर्झा राजा जयसिंगच होते की ज्यांनी औरंगजेबाला हिंदुस्थानाच्या बसवलेलं औरंगजेब आपल्या वचनाची किंमत जाणून मिर्झा राजा जयसिंगांचा स्वभाव जाणून त्यांनी दिलेल्या वचनाला जागण्यासाठी प्रयत्न करील मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबावर केलेल्या महान उपकारांची जाणीव ठेवील अशी त्यांना पूर्ण खात्री होती पण मिर्झा राजा जयसिंग दुर्दैवानं हे विसरले होते की हा औरंगजेब म्हणजे एक भयंकर विषारी आणि उलट्या काळजाचा साप होता आणि हा विषारी साप आपल्या मूळ स्वभावावर जाणारच होता त्यानं शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद करून ठेवलेलं होतं आणि छळानं ठारच मारण्याचा कटही रचलेला होता विश्वासघात झालेले मिर्झा राजे जयसिंग अत्यंत दुःखी कष्टी होते त्यांना अन्नपाणीही गोड लागत नव्हतं शिवाजी राजांचं काही बर वाईट होऊ नये असे ते असे श्री ते रामरायांना प्रार्थनाही करत होते तेवढ्यात हरकार्यानं निरोप आणला की आग्र्याहून आलमगिराच शाही फरमान आहे आणि मग मुघली रीती रिवाजानुसार मिर्झा राजांनी त्या सांडणी स्वाराला सामोरं जायची तयारी सुरू केली मुघलांचा रिवाज असा होता बादशहाचं फरमान घ्यायला सुभेदारानं एक मुक्काम पुढे जायचं निरोप आणणाऱ्या शाही साडणी स्वार म्हणजे उंटावरच्या निरोप्यासमोर गुडघे टेकवायचे आणि मग बादशहाचा तो निरोप मोठ्या श्रद्धेनं हातात घेऊन कपाळाला लावायचा त्या शाही उंटाला ऊन उन वारा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून त्या उंटासाठी त्याच्या उंचीपेक्षाही मोठा अलिशान तंबू उभारला जायचा निरोप आणणाऱ्या त्या वेड्या वाकड्या उंटाचा अपमान म्हणजे प्रत्यक्ष बादशहाचाच अपमान असं मानलं जायचं बरोबरच आहे मित्रांनो समर्था घरचे श्वान त्याचा सगळे राखीती मान आणि मग आपले फाय टाकीत तो शाही लांब टांगांचा ओबडधोबड उंट त्या तंबूत शिरला राजांनी आपले गुडगे टेकवले मोठ्या श्रद्धेनं मिर्झा राजांनी धडधडत्या काळजानं त्या, त्या फरमानाचा भक्तिभावानं स्वीकार केला आणि त्या फरमनातला मजकूर वाचून आपल्या अंगावर शेकडो विजा एकाच वेळी कोसळल्या आहेत की काय आणि पायाखालची जमीन सरकून गेली काय की धरणीकंप झालाय की काय असंच त्यांना वाटलं सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी शिवाजीराजे आग्र्यामधून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते नेतोजी पालकर म्हणजे प्रति शिवाजी यांना कैद करण्याचा आणि लगोलग आग्र्याला पाठवून देण्याचा शाही हुकूम होता यासोबतच मिर्झा राजेंकडून दख्खनची सुभेदारी काढून घेण्यात आली होती आणि आता हे उघडत होत की औरंगजेब मिर्झा राजा जयसिंगांवर भयंकर नाराज होता शिवरायांच्या सुटकेबाबत तो मिर्झा मिर्झा राजा राजा जयसिंगांना जयसिंगांना जबाबदार पकडत होता स्वतःचा सर्वनाश आता दिसत होता शिवरायांनी त्यांना पुरंदरच्या तहापूर्वी एक पत्र लिहून परकीयांवर तुर्कांवर विश्वास न ठेवण्याचा अगदी हृदयापासून कळकळीचा सल्ला दिला होता आणि त्याचा प्रत्यय त्यांना चांगलाच आला होता प्रखर इमानदारीचं आता चांगलंच फळ त्यांना मिळणार होतं पण आता फार उशीर झाला होता मिर्झा राजा जयसिंगांचा अंत आता अटल होता हे फरमान एकोणावीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी आग्र्यातून निघालेलं होतं त्या आदेशानुसार मिर्झा राजा जयसिंगांनी आता मुघल मनसबदार बनलेल्या दुसऱ्या शिवाजींना प्रति शिवाजींना म्हणजे नेतोजी पालकरांना कैद करण्याचा हुकूम दिला आणि हजारो मुगली घोडेस्वार तिथून सुमारे ऐंशी किलोमीटर अंतरावर ईशान्यला असणाऱ्या सध्याच्या बीड जिल्ह्यातल्या धारूर इथं छावणी टाकून असणाऱ्या नेतोजी पालकरांना अटक करायला निघाले मुघली दप्तरांनुसार पाच जमा दिलावल्ला म्हणजे चोवीस सप्टेंबर सोळाशे सहासष्ट रोजी नेतोजी पालकर त्यांचे चुलते कोंडाजी पालकर आणि त्यांचा मुलगा नरसोजी पालकर यांना पकडून भूमच्या शाही छावणीत आणलं गेलं होतं सव्वीस सप्टेंबर सोळाशे सहासष्ट रोजी मिर्झा राज्य दिलेर खानाच्या पळून जाण्याची कुठलीही संधी न देता अगदी कडेकोट बंदोबस्तात आग्र्याकडे नेण्याची जबाबदारी मिर्झा राजा जयसिंगांनी खुद्द दिलेर सोपवलेली होती मग दिलेर खान नेतोजी पालकर आणि इतर कैदी लोकांना घेऊन आग्र्याकडे निघाला एक शिवाजी राजे तर पळाले होते पण दुसरा शिवाजी निष्ठू नये याची तो पुरेपूर काळजी घेत होता मित्रांनो नेतोजी पालकर हे खालापूर जवळच्या धावरी नदीकाठी असणाऱ्या चौक गावचे देशमुख सरदार होते तसं त्यांच्या पूर्वजांचं मूळ गाव होतं कोकणातलं पाल आणि म्हणूनच त्यांचं आडनाव पालकर असं पडलेलं होतं पाच बियांपूर्वी हे सरदार घराणं पालवरून येऊन चौकला स्थायिक झालेलं होतं साधारणत चौक मध्येच सोळाशे वीस किंवा सोळाशे एकवीस साली नेतोजी पालकरांचा जन्म झाला होता त्यांच्या वडिलांचं नाव बहुतेक विश्वासराव असं होतं यशवंतराव बळवंतराव आणि कोंडाजी अशी त्यांच्या चुलत्यांची नावंही आढळतात त्यांचा एक भाऊ संताजी पालकर हाही एक मोठा पराक्रमी सरदार होता थोडक्यात सांगायचं झालं तर चौकचं हे पालकर घडाळ फार मोठ आणि अत्यंत पराक्रमी असं सरदार घराणं होतं आणि जे शहाजीराजांच्या नेहमीच सोबत होत पालकर घराण्याचा त्या परिसरात मोठा दबदबा होता स्वराज्याच्या अगदी स्थापनेपासूनच नेतोजी पालकर संताजी पालकर आणि कोंडाजी पालकर हे शिवरायांच्या सतत सोबत होते शिवरायांचे नेतोजी म्हणजे अत्यंत जीवलग मित्र होते तानाजी आणि नेतोजी म्हणजे शिवरायांचे डावे उजवे हात असंच म्हणावं लागेल नेतोजी तर इतके भयंकर मुत्सद्दी आणि पराक्रमी होते की ते सर्वत्र प्रतिशिवाजी म्हणूनच ओळखले जायचे महाराजांची एक पत्नी पुतळाबाई साहेब ह्या पालकर घराण्यातल्याच होत्या आणि नेतोजी पालकर हे पुतळाबाई महासाहेबांचे नात्यानं चुलते होते नेतोजींना एकूण तीन पत्नी होत्या त्यातल्या पहिल्या पत्नीचं नाव मालतीबाई असं आढळतं नेतोजींना दोन मुलं होती कर्णसिंह आणि नरसोजी शिवाजी महाराजांचा नेतोजींवर फार विश्वास होता सोळाशे सत्तावन्न साली स्वराज्याचे पहिले सरनौपत माणकोजी दहातोंडे यांचं निधन झाल्यानंतर सरसेनापती पदाची जबाबदारी महाराजांनी नेतोजी पालकरांवर सोपवली होती अफजल खान वदाच्या वेळी नेतोजींची जी तलवार तळपली तिला तोडच नाही स्वराज्याच्या अनेक यशस्वी मोहिमांत हुकमाचा एक्का म्हणून नेतोजींनी भूमिका बजावली होती शिवरायांची सावली दुसरे शिवाजी प्रति शिवाजी या नावानं नेतोजी सर्व नेतोजींच्या पराक्रमाचा दरारा खुद्द औरंगजेबाच्या कानावरही पडलेला होता मुधळवर हल्ला करून बाजी घोरपड्यांचा सफाया करण्यातही नेतोजींनी अगदी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली होती इसवी सन सोळाशे पासष्ट साली स्वराज्यावर मिर्झा राजा जयसिंगांच्या रूपात आलेलं मुघलांचं संकट फारच भयंकर आणि मोठं होतं महाराजांना अत्यंत नायलाजानं माघार घ्यावी लागली होती आणि पुरंदरचा तह करावा लागला होता त्या अपमानकारक तहानुसार दोन तृतीयांश किल्ले आणि दोन तृतीयांश मुलूक मुघलांना तोडून द्यावा लागला होता मुघलांची नोकरी म्हणजे मनसबदारी ही स्वीकारावी लागली होती औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंगांना आणि शिवरायांना ही कामगिरी सांगितली होती की तुम्ही आता दोघं मिळून विजापूरच्या आदिलशाहीला साप बुडवा आणि मग त्या दृष्टीनं स्वराज्याच्या आणि मुघलांच्या आदिलशहाच्या ताब्यात असणाऱ्या पन्हाळ्याच्या आदिलशाही किल्ल्याला वेढा घातला होता आणि यावेळी नेतोजी पालकर वेळेवर मोहिमेवर पन्हाळ्यावर पोहोचू शकले नाहीत आणि स्वराज्याचे जवळपास एक हजार मावळे कामी आले होते महाराजांना माघार घ्यावी लागली होती यावरून महाराज नेतोजींवर भयंकर संतापले होते आणि त्यांना सरसेनापती पदावरून बडतर्प केलं होतं मग दुखावलेले नेतोजी पालकर आपल्या गटातले काही सैनिक घेऊन विजापूरच्या आदिलशहाला थेट जाऊन मिळाले होते हे सगळ्यांना माहीतच आहे पण मित्रांनो मी आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो शिवाजी महाराजांची नेतोजी पालकरांबद्दलची नाराजगी हा केवळ शुद्ध बनाव आणि महाराजांनी रचलेलं शुद्ध नाटक होत यावेळी महाराजांनी आतून विजापूरच्या आदिलशहाशी हात मिळवणी केली होती आदिलशाही टिकवण्यातच हित आदिलशाहीचं अस्तित्व राहणं हे स्वराज्याच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाचं होत आपली शक्ती आता कमी झालीये हे दाखवण्याकरता हे भासवण्याकरताच शिवाजी महाराजांनी अगदी जाणीवपूर्वक ठरलेल्या योजनेनुसार नेतोजींना आदिलशाहीला जाऊन सामील व्हायला सांगितलं होतं आणि महाराजांच्या या कटात खुद्द आदिलशहा सामील होता पण मित्रांनो पाताळ यंत्री असणाऱ्या औरंगजेबानं शिवरायांची ही चाल आणि बनाव अगदी अचूक ओळखला होता या अत्यंत अशा घातकी शिवाजी राजाला दख्खन मध्ये ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेणं होय शिवाजी राजे आपल्याला विजापूरची आदिलशाही कधीही घेऊ देणार नाही आदिलशहाची हात मिळवणी करून आपल्याला दोघं मिळून चांगला झटका देतील हे औरंगजेबानं ओळखलं होतं म्हणूनच औरंगजेबानं अगदी मिर्झा राजांना आदेश देऊन शिवाजी राजांना आग्र्याला पाठवून द्यायला सांगितलं होतं आणि मग पुढचं राजकारण आखून पुढच्या चाली आखून महाराजांनी नेतोजींना गुप्त निरोप पाठवून मुघलांना सामील व्हायला सांगितलं होतं महाराजांच्याच आदेशानुसार नेतोजी पुन्हा एकदा मिर्झा राजा जयसिंगांना येऊन भेटले होते आणि मुघलांचे मनसबदार बनलेले होते जेव्हा शिवाजी राजे आग्र्यातून पसार झाले तेव्हा पिसळलेल्या औरंगजेबाने प्रति शिवाजीला लगोलग कैद करण्याचा हुकूम दिला होता लोखंडी साखळ दंडांमध्ये जखडलेल्या नेतोजींना दिलेर खानानं हजर केलं नेतोजींसारख्या अनुभवी महापराक्रमी आणि निष्ठावान माणसाला मारून औरंगजेबाला काहीच साध्य होणार नव्हतं प्राण गेला तरी नेतोजी निष्ठा सोडणार नाही मरायलाही घाबरणार नाही हे औरंगजेबाला पक्क माहित होतं म्हणून त्यानं नेतोजींच धर्मांतरण करण्याचा निर्णय घेतला हिंदूंचा एक मूर्खपणा असा आहे की ते बाडग्याला स्वीकारत नाही एकदा का एखाद्याचं हाणून मारून का होईना धर्मांतरण केलं की काम झालं मग त्या बाटक्याला हिंदूंकडूनच वाळीत टाकण्यात येतं त्याचा काहीही दोष नसताना त्याच्यावरच अन्याय झालेला असताना आणि सगळीकडूनच त्याचा आधार तुटलेल्या या बाटग्याला मग दोनच उपाय शिल्लक राहतात पहिला उपाय म्हणजे कुटुंबा सहित आत्महत्या करणं किंवा दुसरा उपाय म्हणजे अत्यंत कडव होऊन कट्टर होऊन हिंदूंवर आपल्या अपमानाचा सूड उगवणं प्रत्यक्ष उन्हापेक्षा गरम झालेली वाळू जास्त चटके देते हे खरंच आहे धर्मांत औरंगजेबानं अत्यंत प्रेमानं नेतोजींना इस्लाम धर्म स्वीकारण्याची विनंती केली होती नेतोजींनी त्याला अत्यंत ठामपणे नकार दिला मग नेताजींना फिदाई खान नावाच्या आपल्या एका सरदाराच्या म्हणजे कसायाच्याच हाताखाली छळ करण्यासाठी हवाली केलं होतं नेतोजी पालकरला मरू देऊ नको आणि आत्महत्याही करू देऊ नको असं औरंगजेबानं फिदाई खानला बजावलेलं होतं आणि मग नेतोजींचा अनन्वित रात्रंदिवस छळ सुरू झाला जो दोन तीन महिने सलग चालू होता नेतोजींनी किती हाल हाल स्वीकारले त्याला मर्यादा नाही मृत्यू स्वीकारणं किंवा धर्म बदलणं आता हे दोनच पर्याय नेतोजींसमोर शिल्लक होते निष्ठावान आणि साहसी नेतोजींनी मृत्यू हसत स्वीकारला असता कारण त्यांना जीवाची बिलकुलच पर्वा नव्हती पण तो केवळ मूर्खपणा ठरला असता कारण नेतोजींच जीवनही आता त्यांच्या मालकीचं नव्हतंच आपलं जीवन त्यांनी केव्हा शिवरायांच्या आणि स्वराज्याच्या चरणी वाहिलेलं होतं आणि स्वराज्यासाठी त्यांचं जीवन मूल्यवान होतं म्हणून नेतोजींनी नेतोजी नायला दुसरा पर्याय स्वीकारला पंधरा फेब्रुवारी सोळाशे सदुसष्टच्या दिवशी अत्यंत समारंभपूर्वक नेतोजींची सुनता करण्यात आली त्यांचं नाव बदलून मोहम्मद कुली खान असं ठेवण्यात आलं सतरा मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी औरंगजेबानं मोहम्मद कुली खानाला दोन हजार स्वरांची मनसबदारी आणि तीन हजार जाताची मनसब दिली नेतोजींच्या तीनही पत्नींना औरंगजेबाने आग्र्यात आणण्याचा हुकूम काढला होता पण त्यांची पहिली पत्नी मालतीबाईंनी यायला नकार दिला तर बाकीच्या दोघींना आग्र्यात आणलं गेलं धर्मांतरण केल्यामुळं नेतोजींचं उर्फ मोहम्मद कुली खानचे पूर्वीचे विवाह अवैध ठरले होते तेव्हा मुस्लिम धर्म स्वीकारून त्यांच्या दोन्ही पत्नींसोबत त्यांचा चोवीस जुलै सोळाशे सदुसष्ट ला पुनर्विवाह करण्यात आला होता यावेळी अत्यंत खुश झालेल्या औरंगजेबानं नेतोजींच्या पत्नींना पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने सप्रेम भेट म्हणून दिले होते तीन ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट रोजी औरंगजेबानं नेतोजींना अफगाणिस्तान मधल्या घोरबन नावाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतल्या हिंदुकुश पर्वतांच्या पायथ्याशी असणाऱ्या मुघल ठाण्याची ठाणेदारी देऊन रवाना केलं होत बनला जाणं म्हणजे अफगाणिस्तानातल्या खतरनाक टोळींच्या हातून शिकार होणं आणि बळीचा बकरा बनणं अशीच सगळीकडे समजूत होती त्या दिवशी औरंगजेबानं एक मोठा शाही समारंभ आयोजित केला होता मोहम्मद कुली खान नेतोजींना बादशहानं सरोपा उंची शाही पोशाख सोन्याच्या साजाचा सजवलेला घोडा एक अत्यंत सजवलेला उंची हत्ती आणि झेंडा बादशहानं दिला होता आणि रवाना केलं मित्रांनो अफगाणिस्तानातल्या हिंदुकुश पर्वतांचा हा प्रदेश अत्यंत बिकट असा आहे उन्हाळ्यात रक्त उकळवणार उन, रक्त गोठून टाकणारी थंडी इथं असते हा प्रदेश म्हणजे भारताच्या युरोप आणि मध्य आशिया सोबत असणाऱ्या व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे या पहाडी दुर्गम इलाक्यांत हजारो वर्षांपासून अत्यंत क्रूर अशा अफगाणी टोळ्यांचं आणि कबिल्यांच राज्य होतं लुटालूट करणं आणि व्यापाऱ्यांकडून खंडी गोळा करणं हा एकमेव महत्वाचा व्यवसाय परंपरागत हजारो वर्षांपासून ह्या टोळ्यांचा राहिलेला आहे त्यामुळं हा प्रदेश म्हणजे भारताच्या राज्यकर्त्यांसाठी नेहमीचीच डोकेदुखी राहिलेला आहे इथले टोळीवाले अतिशय क्रूर आणि भयंकर होते ते माणसाला जिवंत सोडून हालहाल करून खेमा खेमा करून खिमाखिमा करून ठार मारायचे युसुफ जाई नावाचा एक कबीला तर महाभयंकर होता अत्यंत बुद्धिमान हुशार समजल्या जाणाऱ्या अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या बिरबला ह्याच युसुफ टोळीवाल्यांनी अगदी तुकडे तुकडे करून मारून टाकलेलं होतं हुशार समजल्या जाणाऱ्या बिरबलाचं प्रेतही सापडलेलं नव्हतं त्यामुळं या भयंकर प्रदेशात नेमणूक झालेले मुघल अधिकारी रस्त्यातूनच घाबरून मागं पळून जायचे या प्रदेशात नेमणूक झालेला मुघल अधिकारी पळून जाऊ नये म्हणून बादशहाला आणखी पाच सहा मुघल अधिकाऱ्यांना या अधिकाऱ्यावर केवळ नजर ठेवण्यासाठी नेमावं लागायचं आणि गुप्तपणे औरंगजेबानं नेतोजींवरही तसे अधिकारी नेमले होते मोहम्मद कुली खान नेतोजी आग्र्याहून घोरबंद निघाला पण वाटेतच लाहोरहून त्यानं माघारी पळ काढला अर्थातच तर्थ नेतोजी पालकर टोळीवाल्यांना घाबरून पळाले नव्हते तर ते स्वराज्याच्या ओढीनं महाराष्ट्रात परत येण्यासाठी पळाले होते पण बाकीच्या कर्तव्यदक्ष लक्ष ठेवणाऱ्या मुघल अधिकाऱ्यांनी लगेचच त्यांना पकडलं आणि बळीचा बकरा बनवण्यासाठी घोरबंद ठाण्यावर लगोलग पोहोचत केलं तिथं नेमणूक झालेले पूर्वीचे सगळे मुघल अधिकारी अफगाणी टोळ्यांच्या कबिलांच्या नुसत्या नावानच चळचळा कापायचे त्यांचे पायजामे ओले व्हायचे त्या कबिलावाल्यांना लाज देऊन स्वतःचा जीव ते कसा बसा वाचवायचा प्रयत्न करायचे पण नेतोजी जाताच तिथली परिस्थिती पूर्णपणे पालटली त्या अफगाण्यांच्या इलाक्यात जाऊन नेतोजींनी या सह्याद्रीच्या वाघानं त्यांना दहशत म्हणजे काय असतं हे दाखवून दिलं होतं सगळ्या कबिलावाल्यांना सगळ्या टोळ्यावाल्यांना सगळ्या युसुफ जाईंना अगदी ताणून ताणून नेतोजींनी मारलं होतं मोहम्मद कुली खान ह्या नावाची दहशत सगळ्या अफगाणिस्तान मध्ये हळूहळू पसरू लागली होती सगळं अफगाणिस्तान मोहम्मद कुली खानच्या नावानं हादरू लागलं होतं होतार गजनवी पंजमीर काबूल अशा अनेक ठाण्यांवर मोहम्मद कुली खान न ठाणेदारी केली होती सगळ्या अफगाणी टोळ्यांवर आणि कबिल्यांवर त्यांनी चांगलाच वचक बसवला होता त्यामुळं आलमगीर औरंगजेब आता मोहम्मद कुली खानवर भयंकर खुश झालेला होता त्याला कुठं ठेवू आणि कुठं नाही असं त्याला झालं होतं मोहम्मद कुली खानानं शिवरायांच्या सगळ्या कैदेतल्या मावळ्यांना आपल्या ताब्यात देण्याची औरंगजेबाला विनंती केली तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ती तात्काळ केली म्हणजे औरंगजेबाच्या चाकरीत असतानाही मोहम्मद कुली खान स्वराज्याची सेवा करत होता आणि पुढचे तब्बल दहा वर्ष मोहम्मद कुली खान ह्या एकाच नावामुळं भयंकर दहशत आणि शांतता अफगाणिस्तानात तयार झाली होती पण नेतोजींचा जीव महाराष्ट्रात येण्यासाठी तळमळत होता सोळाशे शहात्तर साली शिवरायांची बाजू महाराष्ट्रात प्रचंड वरचड झालेली होती मुघलांचा प्रत्येक नामांकित मातब्बर सरदार अगदी थोबाड फुटेपर्यंत आणि पार्श्वभाग सुजेपर्यंत मराठ्यांचा बेदम मार खात होता काय करावं या विचारानं औरंगजेबाचं डोकं बंद पडलेलं होतं मग औरंगजेबानं आपला महापराक्रमी हुकमाचा एका मोहम्मद कुली खानला अफगाणिस्तानामधून परत बोलावलं दहा वर्षांच्या एकनिष्ठ सेवेमुळं औरंगजेबाचा मोहम्मद कुली खानवर खूप विश्वास बसलेला होता आणि तो त्याच्यावर भयंकर खुश होता औरंगजेबाने छप्पन्न सत्तावन्न वर्षांच्या मोहम्मद कुली खानाची खाना नेमणूक केली शिवरायांच्याच तालमीत तयार झालेल्या मोहम्मद कुली खाननं औरंगजेबासमोर स्वराज्याबद्दल मोठ्या मोठ्या नाटकीय वल्गना केल्या औरंगजेबाचा पक्का विश्वास जिंकला आणि प्रति शिवाजींनी महाराष्ट्राचा रस्ता धरला पण जून सोळाशे शहात्तरच्या महिन्यात महाराष्ट्रात आल्या आल्याच नेतोजी सरळ रायगडावर आले महाराजांच्या दस आलिंगन दिलं शरीरापासून दुरावलेली सावली तब्बल दहा वर्षांनी शरीराला परत येऊन मिळालेली होती हाणून मारून मुसलमान बनवलेल्या मोहम्मद कोली खानाला महाराजांनी शास्त्रानुसार अगदी विधिवत समारंभ करून मोठ्या सन्मानानं एकोणीस जून सोळाशे शहात्तरच्या दिवशी परत हिंदू धर्मात घेतलं आपली मुलगी राजकन्या कमळाचा विवाहही त्यांनी नेतोजी पालकरांचे नातू म्हणजे कर्णसिंह पालकरांचे पुत्र जानोजी पालकर यांच्या सोबत करून दिला शिवरायांचे अगोदरच नात्यानं सासरे असणारे म्हणजे पुतळाबाई मासाहेबांचे चुलते असणारे नेतोजी पालकर आता आणखी पुन्हा एकदा नव्या संबंधानं राजघराण्याशी सन्मानपूर्वक जोडले गेले होते महाराजांनी नेतोजींना वाई परगण्यातल्या पसरणीच्या आसपासच्या गावांचा मोकासा करून दिला होता महाबळेश्वर परिसरात त्यांनी नेतोजींची नेमणूक केली होती वाई परिसरासोबतच तळ कोकणावरही देखरेख ठेवण्याची जबाबदारी महाराजांनी नेतोजींवरच सोपवलेली होती यानंतर छत्रपती शिवरायांनी दक्षिण भारतात मोहीम काढली तर नेतोजींनी स्वराज्याची देखरेख केली होती शिवरायांचं दुर्दैवी निधन सोळाशे ऐंशी साली झालं होतं आणि सुमारास नेतोजींची तब्येत भयंकर बिघडू लागलेली होती पुतळाबाई महासाहेब आणि त्यांच्या माहेरच्या पालकर कुटुंबियांनी शंभूराजांच्या राज्यारोहणात फार महत्वाची भूमिका निभावलेली होती बावीस जुलै सोळाशे एक्याऐंशी च शंभूराजांचं एक पत्र आहे ज्यात शंभूराजांनी नेतोजी पालकरांना तळ कोकणामध्ये मुघल शहजादा अकबराची अगदी उत्तम व्यवस्था करण्याबाबत आदेश दिलेला आहे यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी नेतोजी पालकरांची नेमणूक नांदेड जिल्ह्यामध्ये केली होती हातगाव तालुक्यातलं तामसा हे गाव आणि त्याच्या आसपासच्या सुमारे अठ्ठेचाळीस गावांचा सा मोकासाथ त्यांनी नेतोजींना आणि पालकर कुटुंबियांना करून दिलेला होता तामसा इथंच राहून माहूरच्या मुघल सरदार रायबागन सावित्रीबाई देशमुख आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा या दोघांवरही बारकाईनं लक्ष आणि वचक ठेवण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांनी पालकर कुटुंबियांवर सोपवलेली होती महाराजांच्या आज्ञेनुसारच तामसा ह्या गावात पालकरांनी स्वतःचा एक मोठा वाडा बांधला एक गडी उभारली तिथल्या राम मंदिराची पुनर्उभारणीही सुरू झाली होती पण दुर्दैवानं सोळाशे सालच्या शेवटी शेवटी या महान सेनानींची नेतोजी पालकरांची तब्येत या डासळत सेनानींना प्रति शिवाजी सरसेनापती नेतोजी पालकरांना माझे कोटी कोटी प्रणाम मित्रांनो गेल्या अडीच वर्षांपासून आपण माझ्या चॅनल वर अगदी भरभरून प्रेम केलं त्याबद्दल मी आपला हृदयापासून आभारी आहे जर अजूनही कुणी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्यांनी करावं अशी नम्र विनंती आहे लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आपलं माझ्या चॅनलवर वर असणार प्रेम असंच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो आणि माझ्याकडून नवनवीन अतिशय माहितीपूर्ण सुंदर अशा व्हिडिओची निर्मिती होत राहावी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना